नमस्कार मी प्रकाश शुंगलवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडकी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळेच बदललेले राजकीय समीकरण आणि लोकसभा निवडणुकीबाबत बोलण्यासाठी त्या इथे आल्या आहेत म्हणून आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर नमस्कार मला सांगा मॅडम नुकतीच विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख उभाटाच्या पदावरनं आपण जे आहे राजीनामा द्या असं काय झालं होतं था की आपल्याला एवढ्या मोठ्या पदावरनं राजीनामा द्यावा लागला कुठलीही घटना जेव्हा घडते तर ती अचानक घडत नाही तर त्याच्यामागे अनेक महिन्यापासून ते सगळं सुरू असतं परंतु एक मी शिवसैनिक म्हणून एक निष्ठावन कार्यकर्ता म्हणून मी कुटुंब प्रमुखाचा मान सन्मान ठेवून मी तो सगळा अपमान अन्याय सहन करत एक निष्ठापणे मी काम करत राहिली परंतु वारंवार माझा पक्षप्रमुखांकडनं मुंबईतल्या काही वसुली गँग महिलांकडनं माझा सातत्याने अपमान होत गेला आणि मी काम करते आहे परंतु याची दखलसुद्धा साधी कुटुंबप्रमुखाने घेऊन माझं माझ्याशी एक चर्चा सुद्धा त्यांनी केली नाही आणि मग ही अपमानाची भूमिका मी का म्हणजे अपमान का मी सहन करायचा हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की अपमान सहन करू नका अन्याय सहन करू नका जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उचलला पाहिजे आणि म्हणून मी या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मॅडम आपलं सरळ कॉन्टॅक्ट जे होतं ओ... हायकमांड सोबत होत आपण सरळ फोनवर काय असायला पाहिजे आपण याबद्दल काही बोलू शकतो शिवसेनेमध्ये जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हा सन्माननीय उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शिवसेनेत आले होते आणि आदित्य साहेबांना शब्द दिलेला की विदर्भामध्ये मी महिलांचं संघटन उभं करून दाखवेल आणि तो शब्द मी पाळला देखील आणि त्या पद्धतीने मी कार्य करत होते वारंवार जर कुठल्या मला अडचणी आल्या किंवा काही समस्या असेल तर ते मी त्यांना त्याची माहिती देत होते मागच्या पाच सहा महिन्यापासून जे काही माझ्या मागे कारण विदर्भामधून माझं नेतृत्व घडत होतं परंतु त्या शिवसेना भवनमध्ये ज्या वसुली गॅंग महिला बसल्या आहेत त्यांना हे चालत नाही कारण विदर्भामध्ये एक महिलेचं नेतृत्व उभं तर ते कुठेतरी त्यांना खुपत होतं आणि म्हणून माझ्या मागे माझ्या विरोधी महिला तयार करणे गटबाजी करणे मला मानसिक त्रास देणे माझं खच्चीकरण करणे अशा विविध पर्यायाने ते मला त्रास देत राहिल्या मी वारंवार सगळ्या गोष्टीची अपडेट सन्माननी आदित्य देत परंतु या सगळ्याकडे दुर्लक्ष करत उद्धव साहेबांनी देखील माझा वारंवार अपमान केला त्यांनी त्यांनी माझ्या चर्चेसाठी अजिबात त्यांनी वेळ दिला नाही त्यामुळे मी मला असं लक्षात आलं की उद्धव साहेबांचं आणि सा, आदित्य साहेबांचं सा, या शिवसेनेमध्ये काही चालत नाही त्यांच्यावर एक मोठा रिमोट कंट्रोल आहे मातोश्री किचन कॅबिनेटचा आणि त्याच्या पुढे यांचं काही चालत नाही आणि मग आपण नेतृ ज्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवला तेच जर आपल्याला न्याय देऊ शकत नसेल हतबल होत असेल तर मग आपण कोणावर विश्वास ठेवायचा काही लोकांनी तुमच्यावर आरोप केले आहे मॅडम की जहा सत्ता हम असं तुमचं त्यांचं म्हणणं आहे तुमच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आपण मागच्या दहा वर्षापासून आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता या देशावर राज्य करत आहे राज्यावर राज्य करत आहे त्याविरुद्ध मी एक म्हणजे सातत्याने लढणारी मी एक फायटर वुमन म्हणून मी काम करत आहे त्याही वेळेला मी राष्ट्रीय पक्षामध्ये होते आणि शिवसेनेमध्ये जेव्हा आले तेव्हा सुद्धा मी कामं करत होते मी शिवसेनेमध्ये आली मी बाळासाहेबांचे विचार पुढे तेवत ठेवण्याकरिता आले जे जो बाळासाहेबांनी मराठी माणसांना न्याय देण्याकरिता जो पक्षाची उभारणी केली होती आणि तो विचार पुढे नेण्याकरिता मी या महाराष्ट्रातील ह्या शिवसेनेच्या पक्षामध्ये मी आले केवळ आणि केवळ या उभाटा गटातील जे पक्षप्रमुख आहे यांनी माझ्यावर अन्याय केला म्हणून मी शिवसेना सोडून का जावो ज्या बाळासाहेबांचे विचार मला पुढे न्यायचे होते ते तर कार्य मी करते आहे ना सत्ता किंवा मित्र पक्ष हा वरिष्ठ लेवलचा विषय तो माझा विषय नाही आहे मी फक्त शिवसेनेत तेव्हाही होती आणि आताही शिवसेनेमध्ये आहे केवळ मी कुटुंब बदललेला आहे परंतु बाळासाहेबांचे जे विचार आहे ते याच्याही पुढे मी तेवत ठेवणार आहे त्याच्यामुळे सत्तेशी माझा काही संबंध नाही मला फक्त बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहे आणि शिवसेनेतच राहून या महाराष्ट्रातील लोकांसाठी मी काम करणार आहे नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा जागांवर भाजपकडून महायुतीचे उमेदवार उभे केले जाणार आहे आणि भाजप रामटेकमधून लोकसभेची जागा मागत आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आता नुकतेच तिच्यावर दहा वर्ष जे होते शिंदे गटात जे गेले सांसद कृपाल तुम्हाने ते सांसद म्हणून होते तुमची काय प्रतिक्रिया मॅडम खरोखर मला या बाबतीत खरंच माहिती नाही आहे म्हणजे महायुतीमध्ये ती जागा बीजेपीला जाणार आहे किंवा आमच्या शिवसेनेला येणार आहे या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ लेवलला होईल आणि जो काही निर्णय असेल त्या पद्धतीने आमच्या वरिष्ठांच्या प्रमाणे आम्ही काम करू शिंदे गटात उमेदवारांनी शिंदे गटातील उमेदवारांनी कमळावर निवडणूक नु, नु, लढावी असं वृत्त अनेकदा येत आहे असं जर झालं तर काय स्थिती राहील पक्षाची आणि तुमचं काय म्हणणं आहे नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आता हे मित्र पक्ष आहे त्याच्यामुळे आता पुढे त्यांनी कसं निवडणूक लढवावी हा संपूर्ण निर्णय हा वरिष्ठांचा असेल आणि त्यांच्या पाठीशी आम्ही शिवसेनिक असू एक असं होता मॅडम की चित्रा वाघ यांच्याबद्दल तुम्ही अनेक वक्तव्य केली आहेत विरोधी वक्तव्य केली आहे आता त्यांच्यासोबतच महायुतीमध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे काय बोलाल त्याबद्दल त्यावेळेला मी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षामध्ये होते आणि खरोखर ज्या घटना घडत होत्या त्यावर मी प्रश्नचिन्ह उभं करत होते परंतु एक गोष्ट आता मी बोलू इच्छिते की कुठलीही सरकार जेव्हा असेल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर हंड्रेड आपण देऊ शकत नाही त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट काहीतरी होतच असतं आणि विरोधक म्हणून आपण त्या ट्वेंटी पर्सेंट गोष्टीवर बोलत होतो परंतु आता माझा प्रयत्न असेल की ज्या एटी पर्सेंट महाराष्ट्रातील लोकांचा विकासात्मक जी काम होते आहे त्या विकासात्मक कामावर मी बोलेल आणि जर कुठे वीस जर काही चुका होत असेल तर जर तशा तक्रारी माझ्यापर्यंत आल्या तर ते निस्तरण्याकरिता मी माझ्या वरिष्ठांना मी सांगेल मॅडम आता नुकत्याच जे आहे काही दिवसातच आचारसंहिता लागेल आणि लोकसभेच्या जे निवडणुकी पुढे आहे एक आपण मोठ्या पदावर काम करत आहेत मला सांगा आता घरोघरी शिव शिंदे शिवसेना पोहोचवण्यासाठी आपण कसं काम करणार आहे लोकसभेत आता पश्चिम विदर्भाची एक पक्षाची प्रवक्ता म्हणून मला सन्माननीय एकनाथ साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे कारण विकासाचे जे कामं आहे महाराष्ट्रामध्ये जे मागच्या दीड वर्षापासून शिंदेसाहेबाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकासासंबंधी जे काही कार्य झालेलं आहे ते मला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक काम करायचं आहे त्यानंतर प्रामुख्याने त्यांनी मला पश्चिम विदर्भाची जबाबदारी दिली आहे आणि पश्चिम विदर्भामध्ये महिलांचं एक संघटन कारण जिथे म ज्या घरामध्ये महिला पुढे असतात तर तिथे कुठल्याचं म्हणजे पक्ष मागे येऊ शकत नाही म्हणून महिला संघटनाची जी जबाबदारी आहे आहे पश्चिम विदर्भात ती मी आणि तिथे पार पाडणार त्यासोबतच जनविकास म्हणजे लोकांपर्यंत हे विकासात्मक कार्य करण्याकरिता विविध कार्य प्रोग्रामच्या द्वारे मी एक वातावरण निर्मिती करण्याचा तिथे प्रयत्न करणार आहे शिवसेना जे आहे तिथनं आपण राजीनामा दिला आहे पण आपल्याला काय वाटते कशामुळे जे उभाटा शिवसेना जी आहे ती मागे येत आहे आणि काय केलं तर ती पुढे जाईल आपलं काय म्हणणं जिथे अहंकार मोठा ठरतो तिथे कोणीच टिकू शकत नाही आणि याचे अनेक दाखले आपण मागे इतिहासात बघितलेले आहे मी त्यांना सांगू म्हणजे मी काही खूप मोठी नाहीये परंतु मी मला त्यांना सांगायला आवडेल की आपण आत्मचिंतन करावं मनन करावं की आपलं कुठे चुकत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेतून लोक बाहेर पडत आहे बरं केवळ पदाधिकारी तर आमदार खासदार अगदी एवढ्या मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहे तर खरोखर या त्या पक्षप्रमुखांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे लोकसभेनं लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे शिवसेना कुठल्या कुठे असणार आपल्याला काय वाटतंय जिथे तिथे शिवसेना खरी शिवसेना ही त्यांना मिळालेली आहे आणि ते शिव बाळासाहेबांचे विचार हा शिवसेनेच्या माध्यमातून पुढे आहे जनविकासाचे कामं करत आहे आणि या शिवसेनेमध्ये मी आल्यानंतर मी जेव्हा साहेबांना भेटले शिंदे साहेबांना भेटले त्यावेळेला ते सामान्य लोकांना जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो त्या व्यक्तीला महत्व देणारे शिंदे साहेब आहे आणि जर काही अडचणी आल्या तर ते स्वतः त्यांना विचारतात म्हणजे कुटुंब प्रमुख कसा असावा तर त्या दिवशी जेव्हा मी शिंदे साहेबांना भेटले तेव्हा मला कळालं की प्रत्येक गोष्टीची माहिती ते घेतात आणि जर कुठे अन्याय होत असेल तर त्यासाठी ते स्वतः उभे राहतात तर कुटुंब प्रमुख जर आपल्याला न्याय देत असेल आपल्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असेल तर असा अशा नेतृत्वासोबत काम करायला कोणालाही आवडेल आठ मार्चला जागतिक महिला दिन येत आहेत आता काही दिवसातच आहे आपण महिलांना काय संदेश देऊ इच्छिता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये महिलांसाठी आपल्याला माहिती अनेक कार्य झाले मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की अनेक योजना ज्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारला यांनी मिळून महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना तयार केलेल्या आहेत त्यानंतर आता शिंदेसाहेबांनी एक महत्वाचा निर्णय मुलींसाठी घेतला की मुलींना उच्च शिक्षणाकरिता त्यांना मोफत ते सुविधा पुरवणार आहेत मग ती डॉक्टर वकील इंजिनियर जे काही तिला बनायचं आहे तर त्यांना मोफत शिक्षणाच्या सुविधा देखील पूर्ण म्हणजे देण्याचा निर्णय शिंदे हा शिंदे साहेबांच्या या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला हा कौतुकास्पद निर्णय तर असे जे काही महिलांसाठी मुलींसाठी जे काही चांगले कार्य झालेले आहे त्या ते कार्य सामान्य जनतेपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवून या माध्यमातून महिला मेळावा घेण्याचं जे काही नियोजन आहे ते या जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून करण्याचा माझा मानस आहे या होत्या शिवसेनेच्या खंबीर नेत्या शिल्पा बोडके यांनी शिवसेनेच्या का शिवसेनेच्या महत्वाच्या पदावर काम केले आहे पुढे त्या शिंदे शिवसेनेसाठी काम करणार आहेत आपल्या पुढील कार्यकिर्दीसाठी मॅडम अनेक शुभेच्छा नमस्कार